मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांसाठी महत्वाची आणि गुड न्यूज आनंदाची बातमी देणार आहोत. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे व तसेच पीक कर्जाविषयी थोडी माहिती देणार आहोत. तरी पण हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू तर झाली आहे. मात्र नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकरी बंधूंना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान व तसेच 2 लाखापेक्षा जास्त कर्जाची रक्कम असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी या घोषणांची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. मात्र आता शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. तर काय सांगितले आहे जयंत पाटलांनी? महाराष्ट्र शासनाने 2 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची अंमलबजावणी सुरू केलेली असून त्याचप्रमाणे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम कोरोनाचा काळ संपताच पुढील 2 महिन्यात निश्चित अंमलबजावणी होईल ही रक्कम देण्यात येईल असे जलसंपदा मंत्री पाटील यांनी सांगितले आहे. शासनाने सध्या स्वीकारलेल्या धोरणाप्रमाणे 2 लाखापर्यंतच्या कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे बँकांना शासनाकडून देणे दाखवून नवीन कर्ज वाटप करण्याच्या सूचना केल्या आहेत त्याच पद्धतीने 2 लाखावरील थकबाकीदार शेतकरी बांधवांना पण 2 लाखापर्यंतची रक्कम शासनाकडून येणे आहे दाखवून उर्वरित रक्कम भरून नवीन कर्ज वाटप करण्याचा शासनाने निर्णय करणे आवश्यक आहे अशी अपेक्षा सर्वसामान्य शेतकरी बांधवांची आहे. या बाबतीत पुढे बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, शेतकरी कर्जमाफी संदर्भात महाराष्ट्र सरकार गंभीर आहे. कोरोना व्हायरसमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र कोरोनाचा काळ संपताच शेतकऱ्यांबाबत केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्याकडे आमची वाटचाल राहील. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी निश्चित राहावे, चिंता करू नये. सरकार त्यांच्या पाठीशी आहे आणि सदैव त्यांच्या पाठीशी राहील. पाटील हे सोमवारी मुंबईला जाताना साताऱ्याला थोडा वेळ थांबले होते, त्यावेळी त्यांनी हे सर्व सांगितले आहे. मित्रांनो जर का आपल्याला या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओला शेअर करण्यास विसरू नका. परत एकदा आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.